अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारत सरकार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग द्वारा ADIP योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांच्या मार्फत जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिर पार पडले। रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्या अथक प्रयत्नांतून जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे 6 महिन्यांपूर्वी दिव्यांग बांधवांसाठी पूर्वतपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात पूर्वतपासणी व नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधवांना खासदार रक्षा खडसे तसेच जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते आज कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे वाटप करण्यात आले। कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर यांच्या मार्फत माननीय खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांनी जामनेर तालुक्यातील पूर्वतपासणी 19 फेब्रुवारी 2023 या रोजी पार पडली होती। त्यात नोंदणी झालेल्या सर्व दिव्यांग तर रक्षाताई खडसे यांचं स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे सरचिटणीस मयूर पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या लाडक्या काकू साधनाताई महाजन जामनेर नगरपालिकेच्या सन्माननीय नगराध्यक्षा यांचं स्वागत दुसरे सरचिटणीस कैलास पालवे यांनी साधना केंद्र शासनाच्या ADIP योजनेअंतर्गत संपूर्ण देशामध्ये दिव्यांग बांधवांसाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत। त्यामध्ये गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत आपल्या रावेर लोकसभेच्या खासदार आदरणीय रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या नगराध्यक्षा आदरणीय साधनाताई यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक तपासणी शिबिर मागच्या वेळेस आयोजित केलेलं होतं। आपल्या सर्वांना माहितच आहे की आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आमदार गिरीश माध्यमातून अनेक योजना मग त्या आरोग्याच्या संबंधातील असतील किंवा इतर क्षेत्रातील अनेक योजनांची आपण नेहमी शिबिरं घेत असतो आणि त्या माध्यमातून अनेक लोकांना न्याय दे मिळवून देण्याचा प्रयत्न या सगळ्या शिबिरांच्या माध्यमातून होत असतो। आपल्या देशाचे पंतप्रधान आज ज्यांचं नेतृत्व पूर्ण जगाने मान्य केलं आहे असे विश्वनेते आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वात गेल्या 2014 पासून अनेक यशस्वी निर्णय या देशामध्ये घेतले गेले आणि मोदीजी पंतप्रधान होता बरोबर त्यांनी पहिली घोषणा दिली सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास आणि या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या या घोषणेच्या माध्यमातून या देशातला जो शेवटला घटक आहे जो दुर्लक्षित आहे वंचित आहे त्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आमदार गिरीशभाऊ महाजन आपल्या खासदार रक्षाताई खडसे आपल्या प्रदेशाचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये या शेवटल्या घटकापर्यंत या योजना पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होत आहे आणि त्याचाच एक भाग गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण ज्या तपासण्या केल्या होत्या आणि विविध तज्ज्ञ डॉक्टर इथं आले होते त्यांनी सगळ्यांची तपासणी करून वेगवेगळे उपकरणं जे आपल्याला गरजेचे आहेत
त्या उपकरणांसाठी आपल्याला कोणत्या प्रकारचं उपकरण लागणार आहे याचे सगळा लेखाजोखा त्यांनी घेतला होता आणि त्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपकरण आपल्याला इथं आपल्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नातून आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली इथं आज उपलब्ध झालेले आहे. आणि म्हणून आज ज्या लोकांचं सिलेक्शन या निमित्तानं झालेलं आहे, कारण हा त्यावेळेस जो सर्वे केला त्यांनी ज्या चाचण्या घेतल्या त्यानुसार प्रत्येकाला काय काय उपकरण दिलं जाईल याची फेब्रुवारीमध्ये जे आपल्या तपासण्या झाल्या त्याच्यामधूनच सिलेक्शन झालेलं आहे. तर आज रोजी ह्या सगळ्यांची एक यादी आपल्याकडे आहे, त्या सर्वांना त्या माध्यमातून त्या त्या प्रकारची उपकरणं आज आपण इथं देणार आहोत. बरीच काही नवीन दिव्यांग बांधव देखील इथं आलेले आहेत, त्यांना मी विनंती करणार आहे की ह्या कार्यक्रम आटोपल्यावर आपण त्यांचंही नावं इथं नोंदवून घेणार आहोत. त्यांनी घाबरून जाण्याचं काम नाही, येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमामध्ये किंवा शिबिरामध्ये पुन्हा एकदा आपण असा कॅम्प भवनच्या माध्यमातून आपल्या खासदारांच्या माध्यमातून इथं घेणार आहोत. त्याच्यामुळे आज ज्या बांधवांना इथं आपण सिलेक्ट केलेलं आहे त्या सर्वांना, मग त्या आपल्या भगिनी असतील, दिव्यांग बांधव असतील, दिव्यांग भगिनी असतील, त्या सर्वांना आज आपण या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळी उपकरणं देणार आहोत. हे सिलेक्शन ऑलरेडी झालेलं आहे, त्याच्यामुळे मला हे नको होतं, मला ते पाहिजे असं आज इथं आपल्याला करता येणार नाहीये. ज्याला भविष्यामध्ये अजून काही पाहिजे असल्यास त्यासाठी आपण पुन्हा एकदा शिबिर घेऊ. आणि वेगवेगळे आपण पाहिलंय की गेल्या काळामध्ये भवनच्या माध्यमातून अनेक दिव्यांग बांधवांना आपण मोटरसायकली दिलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांचं स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय करता यावा, त्यांनाही कुठेतरी समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये तेही काही करू शकतात, तेही काही योगदान देऊ शकतात. आणि म्हणून आपण मागे भवनच्या माध्यमातून अनेक मोटरसायकली तालुक्यामधील दिव्यांग बांधवांना वाटल्या. आताही आपल्या केंद्र शासनाने एक मोठी योजना जाहीर केलेली आहे की त्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून जे दिव्यांग बांधव असतील त्यांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय वाढीसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी येणाऱ्या काळामध्ये होणार आहे, त्याची माहिती आपले खासदार आपल्याला देतीलच. परंतु अशा अनेक योजना आहेत की त्या आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं माननीय मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार, महाराष्ट्रातलं देवेंद्रजी, त्याचप्रमाणे गिरीशभाऊंच्या नेतृत्वातलं सरकार आपल्यासाठी करणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं वाक्यच आहे, चलो जलाय दीप वहा जहा बिबी अंधेरा आहे, की जे समाजातले दुर्लक्षित घटक असतील, वंचित घटक असतील, त्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांना पण समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये स्वतःचा विकास करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध करून दिली जाते. जगदीश राठोड त्यांनी सुद्धा त्याचा आधार कार्ड या ठिकाणी द्यायचंय. आज या दिव्यांग बांधवांना जे साहित्य वाटप होणार आहे त्या अशा पवित्र कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्ष या विभागाच्या लोकप्रिय खासदार रक्षाताई खडसे आपल्या सगळ्यांच्या नेत्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्ष सौ साधनाताई मंचावरील सर्व पार्टीचे पदाधिकारी अधिकारी डॉक्टर मंडळी व तालुक्यातून मोठ्या संख्येत उपस्थित झालेले दिव्यांग बांधव त्यांचे पालक वर्ग, आज आपण एका अशा पवित्र आणि प्रासंगिक कार्यक्रमासाठी या ठिकाणी एकत्र आलो आहे. माझ्या आधीच्या नवल भाऊनी सांगितलं की जगामध्ये दिव्यांग बांधव काही आता 10-5 वर्षात 25 वर्षात निर्माण झाले असं नाही, प्रकृतीचा प्रकोप आणि वर्षानुवर्ष समाजामध्ये
अशा दिव्यांग बांधव होत असता त्याला तुमचा माझा कोणाचा दोष नाही, प्रलब्धाचा तो दोष असतो, पण त्याला दोष न मानता मोदीजींनी या अपंगांच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठी पदवी दिली, त्यांना दिव्यांग ही पदवी बहाल केली, दिव्यांग ही पदवी बहाल केली की त्यांच्याकडे तुम्ही उपेक्षित बुद्धीने पाहू नका, त्यांना तुमच्या मदतीची फार गरज नाही, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी जे जे काही सहकार्य शासन पातळीवर, आपल्या व्यक्तिगत पातळीवर, समाज पातळीवर आजचा कार्यक्रम केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय आपले नेते गिरीश भाऊंच्या अध्यक्षतेखाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीकडनं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या शहराच्या नगराध्यक्ष आदरणीय साधनाताई, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय गोविंद काका, त्याचप्रमाणे नाना इथं उपस्थित असलेले नवलभाऊ, सर्व सन्मान्य व्यासपीठ, आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि आपल्या तालुक्यातले इथे उपस्थित असलेले सर्व दिव्यांग बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो, आजचा हा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला सगळ्यांना माहिती जातं, नवलभाऊ असतील, गोविंद काका असतील, यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या सगळ्यांना सांगितलीच आहे. आणि गेल्या एक वर्षापासनं आपण संपूर्ण रावेर मतदारसंघामध्ये तालुका प्रत्येक तालुक्यामध्ये आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून ह्या कॅम्पचं आयोजन केलेलं होतं. आधी फेब्रुवारी आणि जानेवारी महिन्यामध्ये सगळं असेसमेंट झालं, त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यातले आपण लाभार्थी डॉक्टरांच्या माध्यमातून निवडले आणि जवळपास पूर्ण रावेर मतदारसंघामध्ये म्हणजे 6 विधानसभामध्ये जवळपास 5,000 लाभार्थ्यांपर्यंत आपण हे सगळं साहित्य पोहोचवायचं काम आपण करतोय. याच्या आधी 5 तालुक्यांचे कार्यक्रम होऊन गेले, आज आपल्या जामनेर तालुक्याचा आहे. जवळपास 350 लाभार्थ्यांना आज आपण हे सगळं साहित्य देणार आहे. जसं इथे नवलभाऊंनी सांगितलं की केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि आपले देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींचं स्वप्न आहे की शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला ज्या काही सरकारी योजना आहेत त्या पोहोचवायच्या आहेत आणि ह्या योजना फक्त कागदावर नसून ह्या प्रत्यक्षामध्ये गावागावापर्यंत कशा पोहोचवता येतील याच्यासाठी सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न होत आलेले आहेत. कालच आता जेव्हा मी भुसावळला कार्यक्रम घेतला त्यावेळेस मला एक दोन पत्रकारांनी विचारलं की विरोधक याच्या टीका करताय की भारतीय जनता पार्टीचा हे जे काही सगळं चालू आहे हे फक्त देखावा आहे, पण त्यांनाही मी सांगितलं की आमचा देखावा नसून आम्ही प्रत्यक्षामध्ये ग्राउंडवर जाऊन लोकांसाठी काम करतोय, प्रत्यक्षामध्ये सगळ्या योजना द्यायचं आम्ही पूर्णपणे नियोजन करून लोकांपर्यंत ह्या सगळ्या योजना पोहोचवतो. म्हणून आज मला सांगताना आनंद होतोय की आज आपण जे काही कार्य हातात घेतलेलं आहे पक्षाच्या माध्यमातून, तर आमचा पूर्ण प्रयत्न आहे की ज्या काही सरकारी जेवढ्या योजना आहेत, इथे आता नवलभाऊंनी बऱ्याचशा योजनेचा उल्लेख केला, त्याचप्रमाणे मी आपल्याला सांगेन की मग पीएम किसान योजना असेल, त्याच्यानंतर उज्ज्वला गॅस योजना असेल, तुमचं धान्याची योजना असतील, आता पगाराच्या संदर्भात त्यांनी सांगितली ती योजना असेल, आता एक पीएम विश्वकर्मा योजना सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झालेली आहे की ज्यामध्ये छोटे उद्योग करणारे आहे, मग टेलर असतील, धोबी असतील, त्याच्यानंतर शिल्पकार असतील, लोहार असतील, ह्या सगळ्या लोकांसाठी सुद्धा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना लोनच्या स्वरूपामध्ये काही त्यांना मॉर्गेज वगैरे न ठेवता जवळपास 1 ते 2 लाखापर्यंतची मदत आता केंद्र सरकार करणार आहे. शेवटचा जो माणूस आहे की ज्याला रोजच्या जीवनामध्ये ज्या काही जगायसाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहे त्या अनुषंगाने केंद्र सरकार पूर्ण प्रयत्न करते की लोकांपर्यंत ते सगळं पोहोचलं पाहिजे. इथं गोविंद काकांनी सांगितलं की आधी दिव्यांग बांधवांची जी ओळख होती ती अपंग म्हणून सगळे उल्लेख करायचे, पण आदरणीय मोदी साहेबांनी ती ओळख बदलली आणि दिव्यांग एक आपल्याला नवी पदवी आपल्याला दिली आणि दिव्यांग म्हणजे तुम्ही एक तुमच्याकडे जी ताकद आहे या ताकदीच्या माध्यमातून तुम्ही आपलं स्वतःचं जीवन हे खूप चांगलं करू शकतात. आज जे काही आम्ही साहित्य तुम्हाला देणार आहे या साहित्याच्या माध्यमातून तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येतात, तुम्हाला कुठे प्रवास करायचा असेल किंवा घरामध्ये तुम्हाला ज्या काही अडचणी येतात त्याच्यासाठी एक छोटीशी मदत करायचा प्रयत्न आम्ही सगळे लोक करतोय.
याचा अर्थ असाही नाही की बाबा आमच्या ह्या सगळ्या कार्यक्रमाने तुमचं आयुष्य खूप काही बदलून जाणार आहे, पण एक छोटासा प्रयत्न आहे की जे आज तुमचं आयुष्य दुसऱ्यांवर अवलंबून आहे ते दुसऱ्यांवर अवलंबून न राहता तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतात, त्याच्यासाठी ह्या सगळ्या कॅम्पचं आम्ही आयोजन केलेलं आहे. तर मी सगळ्या लाभार्थ्यांना विनंती करेल की आपण याचा फायदा घ्यावा. नक्कीच इथे आपल्या तालुक्यामध्ये आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम होतात, आरोग्याचे शिबिरं होतात, आपलं इथे दवाखाना पण आहे GM फाउंडेशनच्या वतीने, तिथे बऱ्याचशा पेशंटची सेवा सुद्धा होते. पण हे करत असताना अजून प्रत्येक खेड्यापर्यंत आपण कसं पोहोचू शकू हाही एक आदरणीय गिरीश भाऊंचा प्रयत्न राहिलेला आहे. आज भाऊंनी आमच्या माध्यमातून सगळ्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देऊन आजचा हा कार्यक्रम घ्यायला लावलेला आहे. तर मी आपल्या सगळ्या दिव्यांग बांधवांना विनंती करेल की इथे आमचं सगळ्यांचं भाषण वगैरे झाल्यानंतर कोणी गोंधळ न करता जसे जसे नावं घेतले जातील तसं तसं एकाएकाने पुढे यायचंय. प्रत्येकाने आधार कार्डची झेरॉक्स आपल्या हातामध्ये ठेवायची, कारण की आधार कार्ड हे तुम्हाला कंपल्सरी आहे. त्या आधार कार्डच्या नंबरवर तुमचं स्कॅनिंग होणार आहे आणि इथे साहित्य जे आलेलं आहे हे प्रत्येकाच्या नावाशी आलेलं आहे. ते तुम्हाला ते साहित्य दिल्यानंतर हे स्कॅन होणार आहे. स्कॅन झाल्यानंतर याची सगळी माहिती ही दिल्ली PM ऑफिसला जाते, म्हणजे तिथे केंद्रात सुद्धा माहिती जाते की बाबा ह्या लाभार्थ्याला आपण सायकल दिली की व्हीलचेअर दिलं, जे काही दिलं असेल तर त्याची पूर्ण माहिती तिथे जाते. म्हणून आधार कार्ड प्रत्येकाने आपल्या हातात ठेवायचं आहे. पूर्ण कार्यक्रम होऊस्तर शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत त्याचा लाभ देऊस्तर आम्ही लोक इथे थांबणार आहे. म्हणून कोणी गोंधळ करू नका की आमचं नाव आधी घ्या, आम्हाला जायचंय. तर इथे तुमची जेवणाची वगैरे सुद्धा व्यवस्था केलेली आहे, म्हणून आपण शांततेने इथे बसावं. त्याचबरोबरने मी सगळं भारतीय जनता पार्टीची जी आपली जामनेरची टीम आहे, शहराची टीम असेल, ग्रामीणची टीम असेल, त्यांचे पण तालुक्याची टीम असेल, त्यांचे पण खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी आज ह्या सगळ्या कार्यक्रमाचं खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. कारण की गिरीश काका मला कालच बोलले होते की ते इथे उपस्थित राहू शकणार नाही, पण सगळ्या टीमला त्यांनी सूचना दिल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आज नियोजन केलेलं आहे. तर त्यांचे पण मी खूप खूप मनापासून आभार मानते. एवढं बोलून इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. केंद्र सरकारच्या माध्यमातून, सामाजिक न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून आज आम्ही हे दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपचा कॅम्प इथे आयोजित केलेला आहे. आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांचं संकल्प आहे की शेवटच्या घटकापर्यंत लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे, आणि म्हणून मागच्या 6 महिन्याआधी आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली पूर्ण आपण जळगाव जिल्ह्याचं प्रत्येक तालुक्यांमध्ये आपण ह्या कॅम्पचं आयोजन केलं होतं. तिथे सगळं ॲसेसमेंट झालं आणि त्याच्यानंतर हे सगळ्या लाभार्थी निवडले गेलेले आहेत. जवळपास रावेर मतदारसंघामध्ये लोकसभा क्षेत्रामध्ये 5,000 लाभार्थ्यांपर्यंत आपण हे साहित्याचं वाटप करतोय. आपण बघतो आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळे दिव्यांग बांधव ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आज आदरणीय आपल्या साधनाताई महाजन, आमचे सर्व भारतीय जनता पार्टीची आमची सर्व टीम इथे उपस्थित आहे ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी. आणि मोदी साहेबांच्या ज्या सूचना आहे, जेही लोकप्रतिनिधी आहे, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, त्यांना एक संदेश आज आहे की आपण फक्त विकास कामं नाही तर विकास कामांच्या सोबत आपण सर्वसामान्य जनतेच्या ज्या काही योजना आहे, ज्या रोजच्या जीवनामध्ये ज्या आवश्यक गोष्टी ज्या आहे त्याही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. म्हणून आपण बघितलं असेल की अशा असंख्य योजना आहे की ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहे, पण हा जो घटक आहे जो दिव्यांग बांधव आहे तो गेल्या अनेक वर्षापासनं बाकी बऱ्याचशा योजनापासनं वंचित राहत होता. म्हणून हे ॲलेमको कंपनीच्या माध्यमातून, म्हणजे जी केंद्र सरकारचीच कंपनी आहे, की ज्या माध्यमातून हे साहित्य त्यांना सायकल आहे, हेअरिंग एड्स आहे, त्याच्यानंतर व्हीलचेअर आहे, हे सगळं साहित्याचं वाटप होतं आहे, की ज्या माध्यमातून त्यांना रोजच्या जीवनामध्ये ज्या काही येणाऱ्या अडचणी आहे त्या थोड्याफार दूर होऊ शकतात आणि ते स्वतःच्या पायावर उभं राहून काही ना काही उद्योग ते आपलं करू शकतात. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.